देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। ऋषि पंचमी निमित्त देवाळा बुघाटावर अनेक भाविक भक्तांनी आंघोळ करून नदीच्या तीरावर पूजा पाठ करून ऋषी पंचमी साजरी केली आणि स्वयंपाक केला। ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांतांचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे याची आठवण करून देण्यासाठी ऋषी पंचमी साजरी केली जाते। ऋषी पंचमीला एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते, तिला ऋषीची भाजी असे म्हणतात। चातुर्मासातील श्रावण महिन्यानंतर येतो तो भाद्रपद। भाद्रपद मुख्यत्वे करून ओळखला जातो तो गणेश उत्सवासाठी। भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला हरितालिका पूजन करण्याची परंपरा आहे। यानंतर चतुर्थीला गणेश पूजन केले जाते आणि भाद्रपद पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते। श्रावणातील व्रत वैकल्यांप्रमाणे ऋषी पंचमीचे व्रतही स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे। भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या दिग्गज ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। दोघा नवरा बायकोची कहाणी आहे। ते संसारी राहते पण तिला जमत नाही त्या बाईला, ते नापास करते घरामध्ये। मग ते नवरा बायको दोघंही मरून जाते। नवरा काय करते, बैल बनते आणि बायको काय बनते, कुत्री बनते आणि एकाच घरी जन्माला जाते। तर मग त्याच्या पोरगानं त्याच्या वर्ष श्राद्ध करते त्यावेळेस त्याच्या स्वयंपाक करून त्या खिरीमध्ये साप आपलं घर टाकते। तर त्या कुत्रीला वाटते का माझ्या मुलाच्या घरी एवढा स्वयंपाक होऊन राहिला, म्हणजे त्याची आईच राहते मुलाची। तिला वाटते का माझ्या मुलाच्या घरी कोणी पाच लोक जेवतील, आता ते मरून जाते। ते कुत्री मग का नाही तिथे तोंड टाकते, ते सूट जाते पाण्याला गुंड घेऊन येते तिकडून, ते का नाही धरते आणि कुत्री तोंड टाकते तिला पाहिजे ना। अशा तरी हे खीर फेकून दे, मग ते सूट काय करते ते फेकून देते, तोंड लावलं म्हणते मारते मारते तिला। बैला कर जाते पोट्यामध्ये सांगू लागले, ते बी म्हणते मरतील म्हणलो म्हणते, घर टाकलो आपला देतील कोण म्हणते, त्याने पेट्या कोलकीनं मारल्याने म्हणते, अशी ते सांगू लागते। आणि मग दोघे नवरा बाको एकामेकाला सांगतात आणि तो मुलगा येते तिकडून, तो मुलगा ऐकते हे शब्द, अरे म्हणते हे तर माझेच मायबाप होत म्हणते, काय म्हणते आपल्या पोरांना श्रद्धा करून राहिला म्हणते, आणि कोणी मरतील म्हणून मी म्हणते खिरी म्हणते अशी तोंड टाकलो म्हणते, हे मारलं ना तुलाही मारलं। तो पोरगा ऐकते बरं आडं खाऊन सुनाली, मग तो पोरगा त्याने चांगला स्वच्छ अंगपाय धुते त्याचा आणि त्यांना घेऊ घालते स्वयंपाक करून पुन्हा, कोण समजते का आता हे माझे मायबाप होत म्हणून मी केलं जात। BS क्राईम इंडिया न्यूजच्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता यूट्यूब, वेबसाईट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा। तसेच यूट्यूब वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। सोबतच गुगल प्ले स्टोर वरून BS क्राईम इंडिया न्यूज ऍपला डाउनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून रहा।